मराठी माणसांपुढील भौतिक समस्या दूर करण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे या सिंहाची 1966 साली एक सिंहगर्जना झाली. ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. आणि ही सिंहगर्जना होती शिवसेनेच्या स्थापनेची. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. या शिवसेनेच्या छावणीतून अनेक वाघांचा जन्म झाला. त्यापैकीच एक ठाण्या वाघ म्हणजे संजय भाऊ राठोड. शिवसैनिक असणं मुळात रक्तात असलं पाहिजे ही साहेबांची शिकवण. आणि यातूनच वर्षानुवर्ष शिवसैनिक घडत आले आहेत. माननीय संजय तुलचंद राठोड हे या शिवसैनिकांपैकी एक. शिवसेना पक्षासाठी भाऊनी आपलं संपूर्ण आयुष्य ओवाळून टाकलं. विदर्भामध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी जमीन आसमान एक केलं. संजू भाऊंच्या रूपानं विदर्भातील या अंधकारमय भागाच्या क्षितिजावर एका नवीन सूर्याचा उदय झाला. आणि त्या तळपत्या सूर्याच्या उदयानं या भागातील जनजीवन उजळून निघालं. कोणाचंही पाठबळ आणि कोणीही गॉडफादर नसताना संजू भाऊंनी बाळासाहेबांच्या आदर्श व्यक्तिमत्वाला डोळ्यांसमोर ठेवलं आणि जनसेवेचं शिवधनुष्य हाती घेतलं. दिवसेंदिवस भाऊंचा जनसंपर्क वाढत गेला, तसाच जनतेचा त्यांच्यावरील विश्वासही वाढत गेला. जनता भाऊना आपला आधार मानू लागली. भाऊंच्या कीर्तीचा नगारा असं म्हणता दुमदुमू लागला. आणि हाच आवाज थेट बाळासाहेबांच्या कानावर जाऊन धडकला. वाघाची जागा बिळात नसून आपल्या छावणीत आहे याची जाण असलेल्या साहेबांनी या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम केलं आणि विधानसभा लढवण्याचा आदेश दिला. बाळासाहेबांच्या आदेशावरून या ढाण्या वाघानं विदर्भातील नेर, दारव्हा, दिग्रस या दुर्लक्षित तालुक्यांकडे गरुडझेप घेतली. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे वर्षानुवर्षापासून राजकीय वर्तुळात चालत आलेलं सूत्र मोडीत काढून संजू भाऊंनी समाजकारणातून सत्ता आणि सत्तेतून समाजकारण हे सूत्र प्रस्थापित केलं. भाऊंची कारकीर्द लिहून काढायची झाली तर त्याचा एक मोठा ग्रंथच तयार होईल. निवडून आले की 5 वर्ष आपल्या मतदारसंघात तोंड दाखवण्याच्या कित्येक आमदारांच्या सवयी आहेत, परंतु संजू भाऊ मात्र मतदार संघातील जनतेच्या कायम संपर्कात राहता यावं, त्यांच्या अडीअडचणी समजून घेता याव्यात आणि त्यांना मदतीचा हात देता यावा म्हणून आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी दिग्रस, शुक्रवारी दारव्हा, शनिवारी नेर तर सोमवारी यवतमाळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून जनता दरबार भरवतात. जनतेच्या बहुतांशी समस्या आणि तक्रारी समजून घेऊन सोडवतात. वयस्कर माणसं तर संजू भाऊंना आपल्या मुलासमान मानतात आणि संजू भाऊ देखील मुलासारखीच त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य समजतात. पूर्वी मतदारसंघातील जनतेला डोळ्याचा कोणताही आजार झाल्यास तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागायची, परंतु आता मात्र संजू भाऊंच्या पुढाकारानं प्रत्येक वर्षी बहुतांशी गावखेड्यामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलं जातं. जिल्ह्याचे 23 तज्ज्ञ डॉक्टर या शिबिरात येतात. गावोगावी भरवण्यात येणाऱ्या शिबिरांमधून 1000 रुग्णांची तपासणी केली जाते. त्यांना औषधं आणि आवश्यकतेनुसार चष्माही दिला जातो. ज्यांच्या नेत्रांवर शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे अशा रुग्णांना खेड्यातून तालुक्यात, जिल्ह्यात तर काहींना नागपूर, सावंगी, सेवाग्राम येथे घेऊन जातात आणि शस्त्रक्रियेनंतर पुन्हा त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडलं जातं. विशेष म्हणजे हे सगळं काम अगदी मोफत केलं जातं. यासाठी भाऊंनी अनेक ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच मुंबई येथील अलियावर जंग विकलांग प्रवण संस्थेच्या आणि संजू भाऊंच्या पुढाकारानं दरवर्षी मतदारसंघातील शेकडो अपंगांची तपासणी करून
त्यांना आवश्यक ते साहित्य मोफत वाटप करण्यात येतं. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 60% जनता ही 35 वर्षांखालील आहे. त्यांच्यासाठी भाऊनी विशेष योजना राबवल्या आहेत. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च तर भाऊनी उचललाच आहे. शिवाय बाहेरून शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची उभारणी, तसेच विद्यार्थिनींसाठी प्रशस्त आणि सोयीसुविधांनी युक्त शासकीय वसतिगृह बांधण्यासाठी विशेष पाठपुरावा केला आहे. दरवर्षी भाऊंकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वयांचं वाटप केलं जातं. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना गौरवलंही जातं. आपल्या मतदारसंघातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून नेर व दिग्रस येथे भाऊंच्या पुढाकारानं भव्य क्रीडांगण उभारण्याचं काम सुरू आहे. याच मैदानात घाम गाळून अनेक युवा खेळाडू पुढे आपल्या मतदारसंघाचं आणि देशाचं नाव मोठं करतील अशी संजू भाऊंची अपेक्षा आहे. सध्या दारवा येथे भव्य उद्यान उभारण्याचं काम सुरू आहे. यामध्ये जॉगर्स पार्क, तलाव, बसण्यासाठी बाग, विसावण्यासाठी सिमेंटच्या झोपड्या, पिण्यासाठी पाणी आणि शौचालयाची व्यवस्था केलेली आहे. या उद्यानात मुलांना खेळण्यासाठी भरपूर खेळाचं साहित्य असल्यामुळे मुलं स्वच्छंदपणे खेळतात. तसेच तरुण तरुणी आणि वयोवृद्ध माणसं सकाळ संध्याकाळ फिरायला येतात आणि आपल्या दैनंदिन ताणतणावातून मुक्त होतात. या उद्यानाची निर्मिती करण्यासाठी भाऊंनी शासनाकडून 1 करोड रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून या प्रशस्त उद्यानावरून याची प्रचिती येते. दारवा येथील जनता या उद्यानाचा मनसोक्त आनंद घेते. आमदार साहेबांच्या स्थानिक विकास निधीतून झालेलं आणखीन एक उल्लेखनीय कार्य म्हणजे मोक्षधाम. मोक्षधाम म्हणजे स्मशानभूमी. या स्मशानभूमीच्या भयाण आणि भकासपणामुळे तिच्या आसपासही फिरकण्याचं टाळलं जातं. जनतेच्या या विचारसरणीला बदलण्यासाठी त्यांनी या जागेला पवित्र आणि नयनरम्य बनवण्याचा निर्णय घेतला. भाऊंच्या या वेगळ्या पद्धतीच्या विचारसरणीमुळे स्मशानभूमीचं रूपांतर मोक्षधामात झालं. आपल्या मतदारसंघातील तिन्ही तालुक्याच्या ठिकाणी या मोक्षधामाचं सौंदर्यीकरण करण्यात आलं. तसेच तेथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली. शहरातील इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीतून या विकास पुरुषाची दूरदृष्टी आपल्याला दिसते. ज्यामध्ये गाव खेड्यांना आणि शहरांना जोडणारे रस्ते, दिग्रस शहरातील आर्णीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या या भव्य पुलाचं बांधकाम, याशिवाय दिग्रस शहरातील माणूसमाऱ्या पूल हा नावाप्रमाणेच मृत्यूचा सापळा बनला होता. परंतु संजू भाऊंच्या अथक प्रयत्नांनी या पुलाच्या बाजूलाच नवीन सुरक्षित पूल उभारणीचं काम सुरू झालं आहे. बाळासाहेबांचा आदर्श आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वासोबतच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते साहेबांच्या मार्गदर्शनानं संजू भाऊंचं समाजसेवेचं काम अखंडपणे सुरू आहे. भाऊंच्या समाजसेवेच्या तेजोवलयाचा कळस आपणास पाहावयाला आणि अनुभवायला मिळतो तो यवतमाळ येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाजूलाच मोठ्या दिमाखात उभारलेल्या मातोश्री प्रतीक्षालयात. असं म्हणतात, जिसका कोई नहीं उसका खुदा है यार. याचा प्रत्यक्ष अनुभव येतो तो या मातोश्री प्रतीक्षालयात. आणि म्हणूनच या प्रतीक्षालयाला आरोग्य मंदिराची उपमा दिली तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. माननीय रावते साहेब आणि राठोड साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून सुसज्जपणे उभारलेल्या मातोश्री प्रतीक्षालयात रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी स्वच्छ जागा, पिण्यासाठी थंड पाणी, करमणुकीसाठी टीव्ही, इमर्जन्सी सेवेसाठी ॲम्ब्युलन्स, याशिवाय सेवाभावी कार्यकर्ते उपलब्ध असतात. एखाद्या हॉस्पिटलमधील एखाद्या रुग्णाकडे दुर्लक्ष होत असेल, एखाद्याला रुग्णालयात दाखल करून घेण्यात येत नसेल,
कोणाला रक्ताची आवश्यकता असेल, कोणा अपंग व्यक्तीला दाखला पाहिजे असेल, एखाद्या गरीब रुग्णाला औषधांची गरज असेल, अशा अनेक अडचणी घेऊन रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या ठिकाणी येतात. 24 तास रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या सेवाभावी कार्यकर्त्यांकडून आलेल्या रुग्णांची किंवा त्यांच्या नातेवाईकांची प्रथम नोंदणी केली जाते आणि नंतर त्यांच्या आवश्यकतेनुसार सेवा दिली जाते. प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील शेकडो लोक या मातोश्री प्रतीक्षालयात पुरवल्या जाणाऱ्या सेवेचा लाभ घेतात. संजू भाऊंच्या या महान सेवाभावी कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतात. गरीब रुग्णांना सहजपणे रक्त उपलब्ध व्हावं, त्यांना रक्ताची अडचण भासू नये म्हणून दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मा आरोग्य सेवा समिती आणि शिवसेनेच्या वतीनं या वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं. आपल्या मतदारसंघातील जनतेबद्दल अभिमान बाळगण्याची शिकवण भाऊंच्या या गटप्रमुख मेळाव्यातून दिसून येते. जनता आपल्यासाठी नसून आपण जनतेसाठी आहोत. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून जनतेची कामं केली पाहिजेत, त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे. भाऊंनी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावात वसलेल्या जनतेपर्यंत सेवा पुरवण्यासाठी गावागावातून गटप्रमुख तयार केले असून त्यांना सातत्याने मार्गदर्शन करतात. गटप्रमुख आणि त्यांचे कार्यकर्ते भाऊंप्रमाणेच जनतेच्या आदेशाचं पालन करण्यास सज्ज असतात. मतदार संघातील कोणतीही व्यक्ती भाऊंना सहज भेटून आपली अडचण सांगू शकते. जनता दरबार असो, भाऊंचं कार्यालय असो वा राहतं घर असो, या ठिकाणी जर भाऊंची भेट झाली नाही तर मग मतदार संघाच्या रस्त्यावर प्रवासाला निघालेल्या त्यांच्या गाडीला कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीनं थांबण्यासाठी हात केला तर भाऊंची गाडी थांबलीच म्हणावी. त्या व्यक्तीचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय आणि त्याच्या समस्येचं निरसन केल्याशिवाय भाऊंची गाडी पुढील प्रवासासाठी निघत नाही. मतदार संघातील सर्वसामान्य जनतेसाठी ज्या नेत्याची गाडी थांबते त्या नेत्याची राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील गाडी जनता कधीही थांबू देत नाही तर सदैव पुढे पुढे घेऊन जाते. नेता असा असावा ज्याला जाती धर्मापेक्षा माणुसकीच्या धर्मावर गर्व असावा, हाच प्रत्यय संजू भाऊंच्या वर्तणुकीतून आणि त्यांच्या कामातून वारंवार दिसून येतो. एकीकडे महाराष्ट्रातील अनेक नेते विकासाच्या ब्लूप्रिंटचे फुगे फुगवत असताना दुसरीकडे संजू भाऊंनी मात्र विकास कामाच्या चढत्या आलेखाचे जीते जागते उदाहरण महाराष्ट्रातील या जनतेसमोर ठेवले आहे. मग दारवा येथील ITI कॉलेज अथवा न्याय मंदिराची शासकीय इमारत असो, दिग्रस येथील प्रशासकीय भवन असो, तर नेर येथील नगर परिषद इमारतीच्या बांधकामाची मंजुरी आणि करोडो रुपयांचा निधी असो अथवा घनकचरा डेपोच्या कामाची मंजुरी आणून प्रत्यक्ष त्याची उभारणी असो, भाऊंनी या सर्व प्रशासकीय कामात अधिक लक्ष घालून ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या आमदार निधीतून अनेक ठिकाणी उभारलेले प्रवासी निवारा, अनेक ठिकाणी उभारलेले भक्त निवास, दिग्रस येथील भवानी टेकडी जवळच्या सभागृहाचं बांधकाम आणि संरक्षण भिंतीचं काम, उत्तर वाढुणा येथील सामाजिक सभागृह, मुंगसाजी महाराज धामणगाव देव, व शिरसगाव पांढरी येथील चिंतामणी देवस्थान खोंड्या बरड, उद्धव बाबा देवस्थान मानकी,
शिवाजीनगर नेर येथील सभामंडप आणि श्री फकीराजी महाराज संस्थान धनज माणिकवडा येथील भक्त निवास उभारणीसाठी लाखो रुपयांची तीर्थक्षेत्र विकास निधीची मंजुरी, पर्यटन विकास अंतर्गत कामं आणि त्या संबंधित निधीची मंजुरी, नेर येथील वाणी समाजाच्या दफनभूमीचं काम, तसेच मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानाच्या भव्य जागेसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करून आणणं, संजू भाऊंच्या अशा अनेक कार्याची मालिकाच दिसून येते. भाऊंनी सर्व समाजात एकात्मतेची भावना टिकवण्यासाठी अनेक सार्वजनिक कार्यक्रम राबवले. सामूहिक विवाह मेळाव्याचं आयोजन केलं. तरुणाईच्या मनात सार्वजनिक उपक्रमांचा उत्साह वाढवण्यासाठी बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन केलं. तर लहान मोठ्या मुलांच्या मनात सांस्कृतिक कला जोपासण्यासाठी नृत्याचे कार्यक्रम घेतले. माननीय बाळासाहेबांचा आदर्श घेऊनच संजू भाऊंनी जनतेच्या हृदयात देशाभिमानाची भावना जागृत करण्यासाठी नेर, दारव्हा, दिग्रस येथे भारत मा की आरती या कार्यक्रमाचं आयोजन केलं. तर शिवसेनेच्या चैतन्याची ज्योत संपूर्ण जनसमुदायामध्ये पसरवण्यासाठी बुलेट रॅलीचं आयोजन केलं. शेकडो शिवसैनिकांचा ताफा घेऊन निघालेल्या या भाऊंच्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ह्या म्हणीप्रमाणे तरुण बेरोजगार युवकांसाठी आणि महिलांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून सहकारी तत्वावर किंवा खाजगी स्तरावर एखादा उद्योग उभा करावा असा भाऊंचा मानस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विविध आंदोलनं करणं, घेराव घालणं आणि मोर्चे काढणं हे काम सातत्यानं संजू भाऊ करत आहे. अग्नी चहूकडे अनमार्ग निखाऱ्यांचा जमला नाही कोणाला तर दोष नतो त्यांचा. हर हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा भेकडांचा. जनतेच्या नजरेत अनेक प्रकारची कामं करून आपल्या मतदार संघाचा कायापालट करणारा नेता हा खऱ्या अर्थानं जेता आहे. आणि हा जेता मतदार संघातील दुःखितांचा कैवारी आहे. वयोवृद्धांचा मुलगा आहे तर प्रत्येक तरुण तरुणींचा भाऊ आहे. गरीब असहाय्य विद्यार्थ्यांचा पालक आहे तर दुर्बलांचा रक्षक आहे संजू भाऊ. संजू भाऊ म्हणजे 20% राजकारण आणि 80% समाजकारण करणाऱ्या शिवसेनेचे पाईक आहेत. प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आपल्या मतदारसंघातील जनतेच्या अन्याय अत्याचारासाठी लढणारे, सदैव समाजसेवेसाठी तत्पर असणारे असे आपले कार्यसम्राट, विकासाचा महामेरू आमदार माननीय संजय भाऊ राठोड, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवण्याची हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प संजय भाऊंनी केला आहे. चला तर मग उठा आणि संपूर्ण विधानसभा भगवामय करण्याचा निश्चय करा.